चालू घडल बंद पडून दिले. आम्ही सगळे आत थांबलोय. घडल माझे एवढं दुःखच चाललंय, दुःखच निधन झालंय घडल्याच. त्यांच्याकडून पण होईना ते म्हणते ते. तुम्ही आय नेव्हर गेव अ सिंगल फ्लॉवर टू माय पसंतीदा औरत. आज घड्याळ रिपेअर करते करू का ए रावदे भाई. अरे गॅरेज वरती घड्याळाचं घड्याळामधलं पाणी काढते. पाणी काढायची ए रावदे ना भाई. ग्राइंडरने कापायला लागेल तो. मी नेतो, मी 100-200 खर्च करतो तिकडे. भावाच्या शिवाय ऐकेल काही करून देणार. साहेब भाऊ तुमचे हात कसे दुखते ते. साहेब भाऊचे हात दुखते ते. रविवारी गाडी चालवली आराम पाहिजे. बापरे काय तोडतंय. दुसरी गाडी या माणसाचं गॅरेज आहे बरं का. त्या माणसाचं त्यांनी ना त्यांनी सगळ्यांना बरबाद केलेला. सगळ्यांना तुम्हाला सांगतो थोडस लांब घे जात. थोडस लांब हा घेतो का फोन. नाही नाही यांनी काय केलं माहितीये का. याला आमच्या अध्यक्षांनी नाही नाही आमच्या अध्यक्षाला यांनी शेडच काम दिलं. दुसऱ्या दिवसापासून टॉपिक चेंज फोकस. दुसऱ्या दिवशी जाऊन वेल्डिंग मशीन आली. अजून आहे का नंतर माणसाने काय केलं कोबा करायचं. थांबलंय गाड्याला कोल्ले गॅरेज वरती गाड्याची कामं चालू आहेत. तुमचं काय बळच थांबलाय. गाडी नीट करतोय मी काहीतरी चेक करतोय. हातोडा घेतलाय हा तुझं. या ठिकाणी काम तर परफेक्ट झालेलं आहे. चार का वाजलेत आम्हाला. आमचे वाजलेले तेवढे 12 आमच्या आयुष्याचे तेवढे. आम्हाला परत आनंद द्या. माझं एक काम आहे. मला 5 फुटाचा यांनी प्रश्नाचं उत्तर समजून सांगावं. हा सांगा कशा प्रकारे तुम्ही 5 फुटाचं काय होतं. 5 फुटाचं स्कॅम. स्कॅम बसा की बघा. आपल्याला काही येत नाही. चालू चालू घड्याळ बंद पडून दिले. 12 ओळखलेलं ते बघा. त्या दोघांना घडी वगैरे द्यायची नाही. साडेपाच घड्याळ चांगलं होतं का. चालू करून ठेवा. आपल्याला काही येत नाही. अरे मग तुमचं कॉलेजचं कशाला ये. तुमचं तुम्ही घेऊन जा. मेरा 20,000 रुपये. कॉलेजचे पैसे घेता का आता. 5,000 रुपये घड्याळ येते. नाही काय नाही. पिंपरी जरी घेतले आपण 300 रुपयाला. नाही 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 फॉसिल्स आहे ना. फॉसिल्स नाही रोज काय आता काय बोलाव. तू कधीपासून ओळखलं यार. 12 जसं मी काजू पासून लागले तर झालं बरं का. ते एकच झालं. मोठी हातोडी नव्हती माझ्याकडे. असे पण एक्सपिरियन्स येतात आयुष्यात. असे कस्टमर येतात नमारी करणारे. अरे काय पण फिरा ना आता किती आळू. स्वागत आहे सगळ्यांचं एक नवीन ब्लॉग मध्ये. आत्ता ब्लॉगची सुरुवात केली. याच्या अगोदर जी क्लिप पाहिली ना इम्रान ऑटो. ऑटो वगैरे गाड्या एकदम भारी नीट करतो. पण याला चुकी झाली माझं. मी महागातलं घड्याळ दिलं भावाला. त्यांनी पाणी काढायसाठी दिलं. पाणी काढलंय पण घड्याळाची वाटच लावून टाकली पूर्ण. जे चालू घड्याळ होतं त्याला बंद केलं. आता चाललो नीट करायला. भाऊ किती खर्च येतोय. काटे पण फिरत नाही रे त्याचे. काटे पण फिरायचे बंद करून टाकले. एक चा आता वॉच नीट करण्यासाठी आम्ही गेलो होतो हिंदुस्थान वॉच म्हणून एक आहे आपल्या डांगे चौकामध्ये. तर तो म्हणतोय घड्याळ इतक्या जोरात पडले. हा कुत्रा त्याला म्हणतोय घड्याळ पडलंय. गिरा आहे गिरा आहे गिरा. हे नासाडे कुत्रं आहे. एक नंबरचं नासाडे कुत्रं आहे. मोठे मोठे हातोडे नेते खोललं काय केलं. आणि त्यांना म्हणतोय गिरा आहे घड्याळ. तो देखो थोडा. ते म्हणते की इतक्या जोरात पडले की त्याची काच पण लागत नाहीये. काय नाहीये त्याची मशीन खराब झाली. मशीनला 1400 रुपये खर्च आहे. आणि ती पण भेटणार नाही. तिला 1 आठवडा थांबायला लागेल. आता जिथून घेतलं होतं तिथं चाललोय. त्याला सांगायचं नाही की वॉच पडली होती म्हणून. चेंज करून भेटते का बघू वॉरंटी मध्ये. पण आहे का गॅरेजवर 1400 रुपयाला फटका. वाकडला आल्याबद्दल मला गिफ्ट दिलं इरफान भाऊंनी. तर
आम्ही सगळे आत थांबलोय घडळ माझे एवढं दुःखच चाललंय दुःखच निधन झाले घडळाचं त्यांच्याकडून पण होईना ते म्हणते ते तुम्ही हा थांबलाय अर्धा झालं बाहेरच थांबलाय आमचे दिवस तर खराब चाललेच होते भाऊनी घडळ पण काय खराब करून टाकलं होतं टाइम टाइम तर खराब चाललाच होता दादा भडवा कसा जिवंत उदाहरण बाहेर येते हाच तो निराधम बाहेर येते आता या या काय नाही जास्त नाही फक्त 45 दिवस लागणार आहे नीट व्हायला आय नेव्हर गेव अ सिंगल फ्लॉवर टू माय पसंतीदा औरत आज द्यायला चाललोय जर इथून पुढं जर व्लॉग नाही आला तर समजा जेल एंट्री झाली बाय बाय टेक केअर